शिराळा तालुक्यातील चांदोली प्राण्यांच्या हल्ल्यामुळे नेहमी चर्चेत आहे त्यातच आता अभयारण्यात रासरूसपणे झाडांच्या कत्तली सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे आर्थिक लाभापोटी मोठ्या प्रमाणात झाडांची तस्करी सुरू असल्याचे दिसून येत आहे तरीही वन्यजीव विभाग दुर्लक्ष करीत आहे चांदोली राष्ट्रीय उद्यान सांगली सातारा कोल्हापूर व रत्नागिरी जिल्ह्याच्या हद्दीवर तीनशे चौदा चौरस किलोमीटर अंतरावर विस्तारित आहे या ठिकाणी अनेक प्रकारचे पक्षी प्राणी सरपटणारे जीव विविध प्रकारचे झाडे झुडपे वनसंपदा असल्यामुळे या अभयारण्याला जागतिक दर्जा मिळाला आहे यामुळे या, या परिसराची पाहणी आणि अभ्यास करण्यासाठी अनेक संशोधक व पर्यटक येत असतात असे असले तरी दुसरीकडे चांदोली राष्ट्रीय उद्यान अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे नेहमी चर्चेत आले आहे अभयारण्यातील बिबटे गवे आसपासच्या गावातील पाळीव प्राणी शेती यांचे नुकसान करीत आहेत आता तर अभयारण्यातच वृक्षतोड सुरू असल्याचे समोर आले आहे चोरट्यांनी पुरावा म्हणून काहीही शिल्लक ठेवलेले नाही यावेळी तोडलेल्या झाडांची बुंदी दिसून आले झाडे तोडण्यापूर्वी रस्त्याच्या कडेला झाडावरती खुणा दिसत आहेत म्हणजेच चोरटे दिवसा खुणा करून रात्रीच्या अंधारात झाडे तोडून येत आहेत अभयारण्यात वाळक्या पाल्याला व लाकडाला हात लावायची परवानगी नसतानाही झाडे तोडून नेली कशी जातात त्याचे कोडे सर्वसामान्यांना पडले आहे खासगी मालकीची झाडे तोडताना मालकांना अनेक अडचणी येत आहेत असे असताना अभयारण्यातील झाडे तोडलीच कशी जातात तसेच हे करताना कोणत्या अधिकाऱ्यांचा यामागे हात आहे हे पाहणे गरजेचे आहे यावेळी बोलताना नारायण घोडे म्हणाले सीके मराठी न्यूज मुख्य संपादक चंद्रकांत खरात सांगले चांदोली राष्ट्रीय अभयारण्य सांगली सातारा कोल्हापूर रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमेवर आहे ते विविध अंगाने विविध जैवयतेने नटलेले आहे त्याचा जागतिक त्याला दर्जा प्राप्त झालेला आहे पण या अभयारण्यात सध्या मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरू आहे पूर्वी नरक्या खैर या जातीची वृक्षतोड होत होती आता तर सर्रास झाडे तोडली जात आहेत याकडे जाणीवपूर्वक वनविभागाचे दुर्लक्ष आहे त्यामुळे चोरटी वाहतूक रात्रीच्या प्रवासात मोठी सुरू आहे त्याची चौकशी व्हावी अशी मागणी होत आहे